जागतिक शांततेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक सकारात्मक चर्चेनं संपन्न. प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं निवेदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. राज्याच्या व्हिजिट महाराष्ट्र या पर्यटन प्रकल्पात कॅनडाची मनोरंजन क्षेत्रातली कंपनी मोठी गुंतवणूक करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. विधान परिषदेच्या बीड, उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघातल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी सीबीआयची इंटरपोलकडे धाव, संपूर्ण सहकार्य करायचं ब्रिटनचं आश्वासन. नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जागतिक शांततेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जाणारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यातली ऐतिहासिक बैठक आज सिंगापूर इथं संपन्न झाली. या बैठकीसाठी कालच सिंगापूरमध्ये दाखल झालेल्या दोन्ही नेत्यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी 6:30 सिंगापूरमधल्या सेंतोसा बेटांवर एकमेकांची भेट घेऊन हस्तांदोलन केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटं चर्चा झाली. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या या बैठकीमध्ये कोरियन द्वीपकल्पात शाश्वत शांतता प्रस्थापित करणारी यंत्रणा निर्माण करण्यावर दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. किम जोंग उन यांच्याशी झालेली ही पहिल्या टप्प्यातली चर्चा चांगली झाली असं डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठकीनंतर सांगितलंय. अनेक अडथळे पार करत ही भेट झाली असून पूर्वीचे मतभेद विसरून आम्ही पुढे वाटचाल सुरू केल्याचं ते म्हणाले. एका मोठ्या समस्येवर आम्ही एकजुटीनं तोडगा काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान ट्रम्प आणि किम यांच्यातली प्रतिनिधी मंडळ स्तरावरची बैठक अजूनही चालू असल्याचं वृत्त आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रुग्णालयाचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार चालू आहेत. वाजपेयी यांना मूत्रविकाराचा त्रास होत आहे, मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांच्या तब्येतीची विचारपूस केली, तसंच त्यांच्या नातेवाईकांशीही चर्चा केली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहसचिव राजीव गौबा आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. विविध सुरक्षा संस्थांशी विचारविनिमय करून पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करायचे निर्देश राजनाथ सिंह यांनी यावेळी दिले. माओवादी संघटनांशी संबंधित काही जणांनी पंतप्रधानांना लक्ष्य करण्याचं धमकीचं पत्र पाठवल्याचं महाराष्ट्र पोलिसांनी निदर्शनाला आणून दिलं होतं. त्यानंतर गृहमंत्रालयानं तातडीनं पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. कॅनडाची मनोरंजन क्षेत्रातली आघाडीची कंपनी सिर्क दू सोलेईल राज्यातल्या व्हिजिट महाराष्ट्र या पर्यटन प्रकल्पात गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ही कंपनी येत्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईतल्या एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या व्यापार प्रदर्शनात सहभागी होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सध्या कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात राज्यातल्या विविध प्रकल्पांसाठी परदेशी गुंतवणूक आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विशेषतः पायाभूत प्रकल्प आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विविध कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांना गुंतवणुकीचं आवाहन करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ करणार आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला उस्मानाबाद तहसील कार्यालयात आज सकाळी 8:00 सुरुवात झाली आहे. ही निवडणूक गेल्या 21 मे रोजी झाली होती. बीड नगर परिषदेच्या अपात्र 9 नगरसेवकांच्या मतासह ही मतमोजणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल दिले. या 9 नगरसेवकांच्या मतांची मोजणी करण्याच्या वादावरून हे प्रकरण न्यायालयात दाखल झालं होतं.
त्यामुळे निवडणूक आयोगानं या मतदारसंघातल्या मतमोजणीला स्थगिती दिली होती. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर मुंबईतल्या 3 सीमाशुल्क विभागांनी 6,764 कोटी रुपयांचा कर परतावा करदात्यांना दिला आहे असं सीमाशुल्क विभागाचे मुख्य आयुक्त राजीव टंडन यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ही रक्कम एकीकृत जीएसटीच्या कर परताव्याअंतर्गत दिली गेली असं त्यांनी सांगितलं. करदात्यांचे कर परतावे लवकरात लवकर देण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं 31 मे ते 14 जून या कालावधीत विशेष परतावा पंधरवडा आयोजित केलाय. 30 एप्रिल 2018 आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा करण्यासाठी संबंधित अधिकारी प्रयत्न करत आहेत. तसंच या मोहिमेअंतर्गत एकट्या मुंबईत कर परताव्याचे 2,090 अर्ज निकाली काढल्याचं टंडन यांनी सांगितलं. याशिवाय उद्योजक आणि निर्यातदारांमध्ये कर परताव्याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूनं विशेष मोहीम राबवली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. पंजाब नॅशनल बँकेतल्या 14,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातला प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी सीबीआयनं इंटरपोलकडे धाव घेतली आहे. नीरव मोदी आणि त्याचा सहकारी मेहुल चोक्सी याच्या विरोधात सीबीआयनं नुकतंच आरोपपत्र दाखल केलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी झाली तर त्या आरोपीला अटक करण्यासाठीचं वॉरंट जारी करता येऊ शकतं. ब्रिटनमध्ये आश्रय घेतलेल्या आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन ब्रिटनचे दहशतवाद विरोधी विभागाचे बॅरनस विलियम्स यांनी दिल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. भारत दौऱ्यावर आलेल्या विलियम्स यांची रिजिजू यांनी नवी दिल्लीत भेट घेतली त्यावेळी विलियम्स यांनी हे आश्वासन दिलं. इंग्लंडला आरोपीसाठीचं सुरक्षित नंदनवन म्हणवून घेण्यात अजिबात स्वारस्य नसल्याचं विलियम्स म्हणाले. फरार उद्योजक विजय मल्ल्या याच्या विरोधातली कायदेशीर प्रक्रिया चालू असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान नीरव मोदी सध्या फरार असून त्याच्या विरोधात बँकेनं सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार दाखल करण्यापूर्वीच नीरव मोदीनं जानेवारी महिन्यातच परदेशात पलायन केलं होतं. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या 85 ते 95% शिक्षकांच्या बदल्या या त्यांच्या मागणीप्रमाणे झाल्यानं ते समाधानी आहेत अशी माहिती राज्यातल्या विविध जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. उर्वरित शिक्षकांच्या पदस्थापना येत्या 2 दिवसात कराव्यात असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यात ग्रामीण भागात सुमारे 1.5 लाख शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आल्या. या सर्व शिक्षक बदल्यांचा आढावा पंकजा मुंडे यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाअंतर्गत बदल्या झालेल्या शिक्षकांना तातडीनं कार्यमुक्त करण्यात यावं तसंच हजर झालेल्या शिक्षकांना तातडीनं सामावून घेण्यात यावं. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांनी आपापल्या बदलीच्या ठिकाणी हजर राहावं अशा सूचना मुंडे यांनी दिल्या. ग्रामीण भागातल्या मुलींना फक्त 5 रुपयात सॅनिटरी पॅडचा पुरवठा करणाऱ्या अस्मिता योजनेला अधिक गतिमान करा असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात वनेत्तर क्षेत्रातली वृक्ष लागवड वाढावी या उद्देशानं महावृक्ष लागवड अभियान हाती घेण्यात आलं असून ते अभियान पारदर्शक पद्धतीनं यशाच्या मार्गाने पुढे जावं अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. महावृक्ष लागवडीच्या अनुषंगानं कोकण विभागाची काल मुंबईत आढावा बैठक झाली त्यात मुनगंटीवार बोलत होते. राज्यात 1 जुलै ते 31 जुलै या काळात 13 कोटी वृक्ष लागवड होणार असून त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं कोकण विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. महावृक्ष लागवड कार्यक्रमात कोकण विभागात फळझाड लागवड आणि कांदळवन रोपांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात आलं असं त्यांनी सांगितलं. गेल्या 2 वर्षांपासून आपण महावृक्ष लागवड अभियान राबवत असून त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. पडीक जमिनीवर कृत्रिम वन उभारण्याचा अभिनव प्रयोग तारापूर औद्योगिक वसाहतीत हाती घेतला आहे. पाहूया त्याविषयीचा वृत्तांत. औद्योगिक पट्ट्यात प्राणवायूचं प्रमाण वाढवायचं आणि भूगर्भातली पाण्याची पातळी राखण्याच्या उद्देशानं तारापूर औद्योगिक वसाहतीच्या 4 एकर जागेत कृत्रिम जंगल उभारण्यात आलंय. वृक्ष लागवडीसाठी हरित पट्टे आखून त्यात कोकोपीट गांडूळ खत तसंच भाताचा पेंढा टाकून लागवडीसाठी पूर्वतयारी केली. त्यानंतर नोव्हेंबर 2016 रोपं लावायला सुरुवात करून मे 2017 सुमारे 25,000 रोपांची या ठिकाणी लागवड करण्यात आली. या रोपांचं उन्हापासून संरक्षण व्हावं आणि पाण्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी पुन्हा पेंढा अंथरला. या अभिनव पद्धतीच्या लागवडीमुळे झाडांची झपाट्यानं वाढ झाली. या लागवडीत अनेक वनौषधी आणि दुर्मिळ वृक्ष असल्यानं अभ्यासकांसाठीही हा उपक्रम महत्वपूर्ण ठरतोय. 4 एकरचा हा एरिया आहे. तो एक डम्पिंग ग्राउंड होता. बरीच लोक आपला कचरा फेकायचे. तो कचरा आम्ही साफ करून ती जागा आम्हाला MIDC ने दिली आणि तो कचरा आम्ही सगळा साफ करून
कंपाऊंड वॉल बनवला, त्याच्यानंतर आम्ही तो कचरा बाहेर घेऊन त्या ठिकाणी लाल माती वगैरे टाकून ही 25,000 लागवड झाडं लावलेली आहेत. मध्ये आम्ही तुलसी आणि मेडिसिनल प्लांट लावलेले आहेत, जेणेकरून जी एअर आहे ती आम्हाला शुद्ध आणि चांगली मेडिसिनल एअर मिळावी असा आमचा उद्देश आहे. एका खासगी कंपनीनं या वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला असून तारापूरच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसरातही सुमारे 6,000 झाडांची लागवड करण्यात येत आहे. या कृत्रिम जंगल प्रकल्पाची दखल घेत राज्य सरकारनं वसुंधरा पुरस्कार देऊन या प्रकल्पाचा गौरव केलाय. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आतापर्यंत 19,054 किलोमीटर रस्त्यावर काम पूर्ण झालंय अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. 2018-19 या वर्षासाठी 500 किलोमीटर लांबीचे रस्ते 60 वाड्यावस्त्यांना जोडण्याचं उद्दिष्ट केंद्र शासनानं निश्चित केलंय असंही त्यांनी सांगितलं. ग्रामीण विकास योजनांची अंमलबजावणी, प्रगती आणि सनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता आणि सनियंत्रण समिती कार्य करत असून या समितीची बैठक मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 49 कामं चालू असून त्यावर 4,79,000 मजूर काम करत आहेत असंही त्यांनी सांगितलं. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत राज्य शासन 400 रुपये तर केंद्र शासन 200 रुपये वेतन देतं, त्यात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं. हौसेला मोल नसतं आणि वयाला बंधन नसतं याची प्रचिती आली नाशिकमध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या एका फॅशन शो मधून. फॅशन शो म्हटलं की तरुणांचा बोलबाला असतो, इथं मात्र वृद्धांचा कॅटवॉक लक्षवेधी ठरला. फॅशनसाठी वयाची मर्यादा नाही, वय म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ. या संकल्पनेतून नाशिक मधल्या एका फॅशन शो मध्ये वृद्धाश्रमात आयुष्य व्यतीत करणाऱ्या 18 वृद्धांनी रॅम्प वर उतरून कॅटवॉक केला. समाजात वृद्धाश्रमांची वाढत जाणारी संख्या आणि एकंदरच वृद्धांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक जाणीवेतून हा फॅशन शो आयोजित केला होता. जेवढं आमच्याकडनं घडेल तेवढं आम्ही करू शकू, ते त्यापेक्षा जास्त करण्याची इच्छा आहे. आज जे तुम्ही बघितलं ते त्याचा एक भाग आहे, अजून फार काही करायची इच्छा आहे. मी खूप अंतर्मुख झालो या सगळ्या कार्यक्रम बघितल्यानंतर की ह्या वयातही सुद्धा आजी अजून आजोबाजूंचा उत्साह, म्हणजे त्यांचं फक्त वय वाढलं होतं पण मनाने ते एक लहानच राहिले होते. त्यांनी जो काही एकंदरीत परफॉर्मन्स दिला तो अतिशय वाखाणण्यासारखा होता. आकर्षक वस्त्र परिधान करून आणि वय विसरून संगीताच्या तालावर चालत वृद्धांनी हा रॅम्प वॉक पूर्ण केला. आम्हाला सुरुवातीला हेच वाटलं होतं की अरे हे काय, आपण खरंच हे करू शकू का? पण सगळ्या म्हाताऱ्या लोकांना असं वाटलं की नाही, आपण आयुष्यभर सगळं हे सगळं घरच्यासाठी करत आलो, नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल, आपण आयुष्यात कधी असं काही पाहिलं नाही, चला करूया. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर असं वाटलं का अरे हे काय जग, ह्या जगात आपण कुठंच नाही, इतके मजेशीर. तरुणांना हेवा वाटावा अशा पद्धतीनं हे आजी आजोबा फॅशन शो मध्ये सहभागी झाले होते. कोणत्याही गोष्टीला वयाचं बंधन नसतं, ठरवलं तर आनंद कोणत्याही गोष्टींमधून मिळवता येऊ शकतो हेच या फॅशन शोच्या निमित्तानं या वृद्धांनी दाखवून दिलं आहे. बीड जिल्ह्यातल्या सावित्रीबाई फुले महिला बचत गटाला आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या वैष्णवी महिला बचत गटाला दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. बीडमधल्या महिला बचत गटात 19 सदस्य असून या सगळ्या महिला मागासवर्गातल्या आहेत. प्रशिक्षण मिळाल्यानंतर या बचत गटानं आरोग्य सेवा शिक्षण विषयक जागृती, शासकीय योजनेतला जनसहभाग अशा विषयांवर उल्लेखनीय कार्य केलं. बचत गटानं बँकेकडून 50,000 रुपयांचं कर्ज घेऊन ते व्याजासहित वेळेत फेडलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या महिला गटानंही विविध कामांसाठी 3,75,000 रुपयांचं कर्ज घेऊन त्याची वेळेमध्ये सव्याज परतफेड केली. सेंद्रीय तांदूळ, डाळी, हळद आणि मिरची पावडरचा व्यवसाय या महिला चालवतात. राज्यात बहुतांश भागात पावसानं उसंत घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणाच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्यात. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. उत्तरेकडून जोरदार थंड वारे वाहत आहेत.
ठाणे वाशिम लातूर सोलापूर जिल्ह्यासह बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसानं विश्रांती घेतली तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जागतिक शांततेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक सकारात्मक चर्चेनं संपन्न. प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं निवेदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी घेतला पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. राज्याच्या व्हिजिट महाराष्ट्र या पर्यटन प्रकल्पात कॅनडाची मनोरंजन क्षेत्रातली कंपनी मोठी गुंतवणूक करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. विधान परिषदेच्या बीड उस्मानाबाद लातूर या मतदारसंघातल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. आणि फरार हिरे व्यापारी नीरव मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी सीबीआयची इंटरपोलकडे धाव, संपूर्ण सहकार्य करायचं ब्रिटनचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.